नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर एक वेतनवाढ देण्याबाबतचं एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निघालेलं आहे. म्हणजे आता कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर एक वेतनवाढ मिळणार आहे अशी मोठी बातमी पुढेत आहे. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चित करताना एक वेतनवाढ देण्याबाबत ग्राम विकास विभागाकडून दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सदर परिपत्रकानुसार पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक भराबाबतची माहिती विहित प्रपत्रात ग्राम विकास विभागाकडून मागविण्यात आलेली आहे. सदरच्या प्रकरणी नमूद केली आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीची वेतनवाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय आहे. अगर दिनांक 26 सप्टेंबर 2023 शासन निर्णयाच्या दिनांकापासून देय आहे. याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून मार्गदर्शन पत्रिका करिता पत्रव्यवहार सादर करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने सदरहून पदांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने याकरिता शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती आवश्यक असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद यांच्याकडून माहिती मागविण्यात येत आहे. सद्यस्थितीत बऱ्याच जिल्हा परिषद कार्यालयामध्ये पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 11(1)(a) पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देण्यात येत असल्याच्या शासनाच्या निदर्शनात येत आहे. तरी ज्या जिल्हा परिषद कार्यालयांकडून यापूर्वीच वेतनवाढ लागू केली असल्यास तसा अहवाल विहित नमुन्यात 18 ऑक्टोबर 2024 सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि याबाबतचं हा इथं परिपत्रक आपण दाखवत आहोत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.